दिलासा संस्थेच्या वतीने पिंपरी ग्रोव्ह येथील बस स्थानकावर गणेश पूजेचे निर्माल्य पिंपरी चिंचवड महापालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कुंडात टाकावे, गणपती दान करावे किंवा हौदात विसर्जन करावे यावर पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली आहे. या पथनाट्यामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. सर्वसामान्य जनतेला समजेल आणि उमजेल या ढंगात पथनाट्य सादर करण्यात आले. स्पीकरद्वारे गणेश भक्तांना आणि नागरिकांना आवाहनही करण्यात आले होते. वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा. शहराच्या जीवनवाहिन्या पवना आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्याचे आवाहन जोगदंड यांनी केले आहे. पर्यावरणाचा एवढा ऱ्हास होत चाललाय आणि पवनामय इंद्रायणी प्रदूषित होत चालले. आज आपण चित्र विदारक बघतोय, सगळं पवनामयमध्ये प्रदूषण एवढं वाढले. म्हणून आपण संस्थेच्या माध्यमातून पथनाट्य सादर केलं बस पिंपळेगोडच्या बस स्टँडला. नंतर इथून हौदामध्ये मूर्ती विसर्जित करण्याचं आपण जनतेला आवाहन केलं आहे.